मी आरती चव्हाण। हिवाळी अधिवेशनावर पोलीस पाटलांचा 22 डिसेंबर 2022 धडकणार मोर्चा। अनेक वर्षापासूनच्या प्रलंबित मागण्यांमुळे संताप, भालचंद्र शेळके पाटील। राज्यातील पोलीस पाटलांच्या विविध मागण्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत। सरकारने पोलीस पाटलांच्या मागण्यांचा गंभीरतेने कधीच विचार केला नाही। यासाठी महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघ व इतर संघटनांतर्फे मागण्या मान्य करून येण्यासाठी 22 डिसेंबर 2022 रोजी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनांवर संघाचे राज्य अध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील यांच्या नेतृत्वाखाली धडक मोर्चा निघणार आहे। या मोर्चाच्या नियोजनाकरिता उदगीर तालुका पोलीस पाटील संघटनेची 12 डिसेंबर रोजी रंगराव पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहामध्ये उदगीर तालुका पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष भालचंद्र शेळके पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संघटनेची बैठक पार पडली। या बैठकीत तालुक्यातील सर्व पोलीस पाटील सहभागी होऊन शासनासमोर आपले म्हणणे मांडायचे असा ठरावही घेण्यात आला। यावेळी तालुक्यातील सर्व पोलीस पाटील हजर होते। पोलीस पाटील पद हे गावातील महसूल आणि गृह विभागाचा महत्त्वाचा कणा मानला जातो। राज्यातील सर्व पोलीस पाटील गेल्या अनेक वर्षापासून गावातील सर्व माहिती शासनात पुरवणारा एक दुवा म्हणूनही काम करत आहे। असे असताना त्यांच्या प्रलंबित मागण्याकडे सरकार गंभीरतेने बघायला तयार नाही, त्यामुळे आम्हाला मागण्या मान्य करून घेण्यासाठी हिवाळी अधिवेशनावर धडक मोर्चा काढण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही, असे भालचंद्र शेळके पाटील अध्यक्ष उदगीर तालुका पोलीस पाटील संघटना यांनी लोकाधिकार प्रतिनिधीशी बोलताना सांगितले। लोकाधिकार न्यूज उदगीर।